नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आगळा वेगळा व्हिडिओ पाहणार आहोत. खूप सारे शेतकरी याला निव्वळ मूर्खपणा समजतील, परंतु तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मला थोडंसं गरजेचं वाटतं. आणि जसं आपण म्हणतो, एखादी नवीन गोष्ट आपल्याला पाहायला मिळते तर त्यामागचे काहीतरी कारणं असतात की ती आपल्याला पाहायला मिळतात, किंवा त्यामागे काहीतरी टेक्निक वगैरे असतंच. तर या व्हिडिओमध्ये आज मी आगळा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी सोयाबीनविषयी घेऊन आलो आहे. तर शेतकऱ्यांनी शक्यतो या व्हिडिओला लाईक करा आणि फक्त पहा, तुमच्या रिॲक्शन वगैरे मला नको आहेत, कारण मला माहिती की शेतकरी हे सगळे निगेटिव्ह कमेंट करणार आहेत. परंतु तरीसुद्धा एक माझा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करायचं ठरवलं या व्हिडिओमध्ये, आणि तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्हाला दिसतच असेल की कशा पद्धतीने या झाडाला शेंगा आहेत, परंतु मी आता याच प्लॉटमध्ये उभा आहे ज्या प्लॉटमध्ये माझी वैयक्तिक सोयाबीन आहे. हा एक प्लॉट आहे ज्यामध्ये आता तुम्हाला 100% पूर्ण काँग्रेसने भरलेलं दिसतंय. त्यानंतर इथं गवत थोडं कमी दिसतंय, कारण इथं जे शेतकरी आपले जे गायावाले शेतकरी आहेत तर ते येऊन ते कापून घेऊन जातात गवत. परंतु इथं जर तुम्ही सोयाबीन पाहिली, सोयाबीन आता हे मी बी फेकलेलं आहे, मुळात जवळजवळ 2 एकर क्षेत्र आहे आणि मी फक्त 14 ते 15 किलो बी फक्त फेकलं आहे, म्हणजे खूप पातळ फेकलं आहे. आणि ते पण हे जे सीड आहे तर हे गावरण आहे, म्हणजेच याला शेंगा कमी असतात. परंतु मशागतीला वेळ मिळाला नाही, कारण माझी मी हे कॉन्ट्रॅक्टने घेतलेलं शेत आहे आणि हे माझ्याकडं आलं जवळपास 5 ते 6 जूनला, आणि त्यामुळं याच्यामध्ये मशागत करणं शक्य झालं नाही. म्हणजे ज्या दिवशी नांगरायचं त्याच दिवशी पाऊस आला, म्हणून नांगरट राहिली. म्हणून मी डायरेक्टली हॅरो याच्यामध्ये मारला आणि लगेच बी टाकून दिलं. तर असं वाटलं की हे कदाचित मोडून टाकायला पाहिजे होतं, कारण एकतर मशागत झालेली नाही, त्यात आपण सोयाबीन टाकली. पण नंतर असा विचार केला की तसंही आता या पावसाळ्यामध्ये या शेतामध्ये दुसरं काही होत नाही, कारण इथं पाऊस एवढा होत झाला की मशागत करता येत नाही. म्हणून मी आहे तशीच ठेवली. आणि त्याच्यानंतरचं जे मला दृश्य दिसलं ते एकदम भयानक परिस्थितीचं दिसलं. तर भयानक म्हणजे एक वेगळंच दिसलं. तर आता काय ते दाखवतो. या झाडाला पहा, बुडापासून शेंगा सुरू होत आहेत, शेंड्यापर्यंत शेंगा आहेत. आणि जर झाडांची पानं पाहिली तर अळीचा प्रादुर्भाव अजिबात नाही आहे, एक नॉर्मली 10% आहे. परंतु एक लक्षात घ्या नेहमी, एक आपल्या सदन शेतकऱ्याचा जरी प्लॉट असेल आणि पूर्ण मशागत जरी असेल तरी अळीचा प्रादुर्भाव किंवा किडींचा प्रादुर्भाव हा आपल्याला जाणवतो. परंतु या गवतामध्ये, या प्लॉटमध्ये एवढं गवत आहे की अक्षरशः हा प्लॉट उगायलाच नव्हता पाहिजे. पण जे चित्र काही दिसतं आहे हे पूर्णपणे वेगळं दिसतं आहे. प्रत्येक झाडाला 60-70 शेंगा आहे. काही ठिकाणी कमी आहे तर काही ठिकाणी खूप जास्त आहे. शेंगाची साईज जी आहे खूप चांगली प्रमाणात आहे, कारण मी हेच बियाणं मी उन्हाळ्यात पण निवडलं होतं. तर उन्हाळ्यात मला एवढं दाना जास्त टपोरा झालेला नव्हता, आता हा दाना टपोरा आहे. परंतु जसं आपण ऐकलं की बिगर मशागतीची पण शेती शेतकरी करतात, तर पैठणमध्ये तो पॅटर्न राबवला जातो आहे. तर एक नक्की सांगू शकतो की खरोखर हा त्या पॅटर्नकडे लक्ष देण्यासारखं काहीतरी आहे, कारण वैयक्तिक या शेतामध्ये मी काहीच लक्ष दिलेलं नाही आहे. तर याची शेंग माझी सगळ्यात चांगली आहे. आणि ज्या शेतामध्ये मी दुसरीकडं तणनाशक व्यवस्थित वगैरे सगळे काही फवारणी केल्यात तर त्याची कंडिशन याच्यापेक्षा तरी बरी नक्कीच नाही आहे, याच्यापेक्षा थोडीशी डलच आहे. पण सांगायचं म्हटलं तर ज्या शेतामध्ये तण आहे किंवा ज्या सोयाबीनमध्ये तण आहे ती सोयाबीन कीडमुक्त जास्त आहे, त्या शेतामध्ये किडींचं प्रमाण कमी आहे. ओपन प्लॉटमध्ये, म्हणजे जे आपण नीट आणि क्लीन जो प्लॉट ठेवतो त्या प्लॉटमध्ये किडींचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे आणि त्या प्लॉटमध्ये व्हायरसचे पण प्रमाण जास्त आहे. आणि मुळात हा राहुरी तालुक्यामध्ये हा प्लॉट येतो, तर तुम्ही समजू शकता की हा कोणत्या पट्ट्यातला प्लॉट आहे, कारण इथं मोझॅक व्हायरसचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे. माझ्या प्लॉटमध्ये एकही झाड तसं नाही आहे, परंतु जिथं गवत आहे तिथं तिथं प्रत्येक झाडाची वाढ चांगली आहे, शेंग भरपूर आहे. फरक फक्त एवढाच आहे की तुम्हाला याच्यात सोयाबीन दिसत नाही आहे. इथं पहा, या टक्कलमध्ये थोडीफार आपल्याला सोयाबीन दिसते, कारण इथं गवत कमी आहे. परंतु जर सगळा विचार केला तर सोयाबीन कुठं कुठं दिसते, बाकी सगळं काँग्रेस दिसतंय. जे छोटं गवत आहे हे कमी प्रमाणात आहे. मुळात ज्या गवतांमुळे आपल्या शेतामध्ये कीड पसरते ते गवत यामध्ये नाही आहे, किंवा ते शेतकरी येऊन कापून घेऊन जातात, म्हणून कीड नाही आहे. परंतु सोयाबीनची वाढ एकदम मस्त आहे. तर मित्रांनो, हा जो पॅटर्न तुम्ही आता नवीन ऐकायला आपल्याला मिळतो आहे सोशल मीडियावर, तर याच्याविषयी नक्कीच विचार करा. 10 गुंठे का होईना क्षेत्र आपलं थोडंसं बाजूला ठेवा आणि त्या क्षेत्रामध्ये फक्त आपले जे छोटे छोटे गवत आहेत की ज्यावर माशी किंवा डास असतात तर तेच फक्त काढा. बाकीचे जे गवत आहेत तर ते तसेच ठेवा आणि त्यामध्ये छोटे छोटे आपले पिकं एकदा घेऊन पहा. म्हणजे भाजीपाला नाही, पण भाजीपाला सोडून जी पिकं आहेत तर ती नक्कीच घ्या, कारण अनुभव येईल.
तर एक फक्त एक पॉझिटिव्हिटी वाटली या प्लॉटमधून, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करतो आहे. बाकी तुम्हाला काय नाव ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवणारच आहेत आणि ते मला माहितीच आहे, परंतु तरीसुद्धा एक आगळं वेगळं काहीतरी शिकण्यासारखं आहे या पॅटर्नमध्ये. तर नक्कीच याचा पण तुम्ही थोडासा तरी विचार करा. आणि हा व्हिडिओ इथंच संपला असं समजून घ्या. आपल्या भेटूया नेहमीच्याच व्हिडिओमध्ये, नेहमीचाच विषय, नवीनच माहिती. चला, धन्यवाद.